इधर चेक करा बता उनको कैसा दिया तो हम लोग हमको नहीं दिखते। चला चला शतरक्षण लावून गया लगेच पंच भाऊ पाटील खेळाला सुरुवात करा घरी जाता खेळाला सुरुवात होतोय। एका बाजूला गंगामाता गोंदवली या संघाने बॅक टू बॅक दोन सामने विजय संपादन केलेले आहे, तर बिबिसपड इताळे या संघाला अजून विजयाचं खातं खोलायचं आहे। यावेळेस पहिल्या चेंडूवरती बिग हिट मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निर्धाव जीत होते सांगता क्या बात आहे। मधुकर यांचा पहिला चेंडू आत्मविश्वास भरून देणारा, पाहूया पुन्हा एकदा। या वेळेस उज्वेष्टी सोडून जातोय, मात्र पंच आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा केला जातोय। अवंतर धाबेने अकाउंट ओपन केले जातंय। मधुकर एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेस सोडवलाय अधिक उंच उंच आणि लांबच लांब बिग हिट टावरिंग षटकार। सात रन अजून एक धमाका अजून एक तडाखा चेंडू सीमारशे बार गुल षटकार। या बिलेस आपण पाहू शकता एक एक रन एका धावेने पुढं धावफलक सरकते, पाहू शकता धावफलकावरती 14 धावा। एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती नवनाथ येतो या वेळेस गोलंदाजी मार्कवरती।
चांगला चेंडू, चांगला चेंडू पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं, स्वतःला चॉप करून ठेवलं होतं. इथं जर आपण पाहिलं तर निर्धावचे होते सांगता. इथे एकच धाव घेतली जाते, 16 16 धावा. उडवलेला आहे, क्या बात है, क्या बात है, अप्रतिम झेल फलंदाज विनोद याची केली होते संपुष्टात. हेमंत बाला नवनाथ टन होत आहे या वेळेस. नेक्स्ट मोडी ठेवला होता, डबेस्टी सोडून जातोय. व्हाईट बॉल सेवन्टीन 17 धावा 17 रन. स्लो फसला गेलेला आहे फटका. यस, अतिशय हुशार गोलंदाज नवनाथ उर्बाला. सत्रह धावा. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे अरबिनने, आपण पाहू शकता. यस, जे काय करायचे आहे दादाला नितीनलाच करायचं आहे. पाहूया, आतापर्यंत आपल्या संघासाठी या ठिकाणी फारसं काही करता आलं नाही आहे, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशाप्रकारे फलंदाजी करत आहेत. बाला परंतु खूप चांगली गोलंदाजी करतोय नवनाथ. स्लो आणि आता मात्र उज्वेष्टी सोडून जातोय. व्हाईट बॉल एकोणावीस.
या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फसला जातोय. निर्धावची होते सांगता. एकोणावीस धावा धावपळकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर या सन्नितीने आणि जर दोन लगातार षटकार लावले तर निश्चित दीपक पाटील यांच्याकडून एक गिफ्ट ॲम्पल देण्यात येईल. तो गिफ्ट ॲम्पल कुठला असेल तो षटकार मारल्यावरती कबूल केले जाईल. अर्पिन या वेळेस आपण पाहू शकता चांगला चेंडू इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. यानंतर अंजूर आणि सारंगाव तयार राहायचं आहे. या वेळेस पाहायला गेले तर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यस, नितीन यांच्या मनामध्ये काय चाललंय हे समजत नाही आहे. बॅटवरती चेंडू येत नाही आहे. इथं मात्र आपण पाहिलं तर निर्धावची होती संख्या, धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 20. 20 धावा ऑन बोर्ड. संजय टर्न होत आहे. या वेळेस उडवलाय छत्रशी येतोच्या खाली आणि तो मात्र चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. वीस दबा दापलका पडती. दीपक पाहूया. या वेळेस चांगला फटका आहे. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. आता चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा बनत नाही, धावा कुठेतरी थांबताना दिसत आहेत. हवे तशा धावा धापलकावरती लागल्या जात नाहीत. ओवर क्रमांक थर्ड तिसरं ओवर चालू आहे. या वेळेस उडवलाय, क्या बात आहे, खूप चांगला चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. 27 धावा धापलका पडती. सत्तावीस धावा धावपळका पडती. या वेळेस चांगला चेंडू आहे. एक धाव घेतली जाते, 28 धावा धापलका पडती. यस, बॅटला चाटून गेलेला आहे.
28 तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येते पाण्यासारखं राहील 9-10 चांगले गोलंदाज आहे त्याच्या माध्यमातून चांगली ओव्हर इथं प्रस्थापित होताना पाहायला मिळाली धावा थांबवल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी 9 त्यांची 2 गडी बाद केले आणि 4 धावा खर्च केल्या चला घाई करायची आहे लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे मात्र चांगला चेटू निर्धाव ज्योती सांगता यावेळेस टावरिंग शॉट षटकार सिक्सर पस्तीस दबा धापल का भरती चांगला फटका खेलला है 36 दबा धापल का भरती लगे गे धबा अतिशय कम पहला मिलता है या वेळेस झाडू शॉट चांगले क्षेत्ररक्षण एकच धाव पाहूया शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील 37 धावा ऑन बोर्ड या वेळेस उडवलाय चेंडू गॅप मध्ये आहे यस सीमापार चौकार एक्केचाळीस 41 ऑनबोर्ड चला गाव देवे अंजूर जय हनुमान सारंग गाव या नाणेफेकीसाठी या 41 धावांचं टार्गेट आहे बेबी स्पोर्ट इताडे संघासमोर तर चला सारंगाव संघाचा संघनायक आणि अंजूर संघाचा संघनायक आपण या Thank you.
ब्रह्म माना सारंगाव संघा संघाने का अपन या चला संजय जी ठाकरे आणि गणेश जी ठाकरे अपन जायचं आहे नाणेफेकीसाठी 41 धावांचं लक्ष्य आहे यस सर एक्केचाळीस धावा केलेले आहेत 42 धावांचं टार्गेट आहे मिस्टर भाऊ पाटील तुमचे बोल किती आहेत बोल किती आहेत तुमच्याकडे नवीन तर चला सचिव साहेब आपण जा नाणेफेक करून घ्या गावदेव अंजूर संघाचा संघ नाही का आणि सारेगाव संघाचा संघ नाही का या नाणेफेकीसाठी कॅमेरामॅन जल्दी फोकस करो गणेश ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता या मॅचचा नाणेफेक केला जातोय यस गावदेव अंजूर संघाच्या बाजूने लागलेला आहे काय निर्णय असेल आपला यस फील फर्स्ट खेळाला होते सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचं टार्गेट इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय इनफील्डच्या वरतून सीधा सी मार्शे बाहेर चौकार पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार या वेळेस क्रॉस बॅटने स्वेलिंग रिझन मध्ये चेंडू सीमा पार अजून एक दमदार असरदार ब्रँडेड चौकार बीबी स्पोर्ट इतारे या संघाने जुनी एकी सामना जिंकलेला आहे विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर पाहूया इथं मात्र ती प्रतीक्षा पूर्ण होते का आगाज तर केलेला अंजाम पाहूया कसा होतोय
बैक टू बैक दोन चौकार आठ धावा धापलका वरती बेचाळीस धावांचं टार्गेट आहे या ठिकाणी मधुकर दाखवून देतोय पुन्हा एकदा फलंदाजीच्या मार्फत या वेळेस चेंडूला खाली ठेवला होता आणि समोरच्या दिशेने अर्थात वाईस्ट ऑफ्टमवरती ठेवलं जात होतं निर्धावचे होते सांगता गोंदोली संघाने दोन सामने जिंकलेले आहेत इताडे संघाने तिन्ही सामने गमावले आहेत विजयाच्या प्रत्यक्षात आहेत पाहूया विनोद या वेळेस अप्रतिम फटका गती कमी केली होती असं वाईट वाटत होतं की वाईट बॉल जाईल परंतु सोडून न देता त्याच्यावरती प्रहार केलं चेंडूला मात्र फेकून दिलं सीमारेषेबाहेर अजून एक दमदार चौकार या वेळेस पुन्हा एकदा वाड शॉट वाड शॉट वन बाउन्स सी मार्शे बाहेर अजून एक दमदार क्वालिटी चौकार या चौकाराच्या मदतीने सोला का डोला सोला का बोलबाला सोला धावा दापलका पडती बेचाळीस धावांचं लक्ष आहे सर्व मॅचचा गुस्सा इथं मात्र काढत असताना पाहायला मिळतंय मधुकर अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे पुढील चेंडू या वेळेस बॅटची वरील कडा इथं मात्र पाहूया काय घडतंय चांगला बॅकअप निर्धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 26 धावांचा शिल्लक आहे शेष आहे एकंदरीत 42 धावांचं लक्ष होतं या वेळेस क्या बात आहे अप्रतिम रॉकेट शॉट षटकार 22 निश्चित जाता जाता काय होईल ना परंतु गोंदोली संघावरती हाणामार चालू आहे त्यांचा या तीन मॅचचा जोर जेवढा काय राग आहे तो या गोलंदाजांवरती काढला जातोय इथं मात्र विनोदांवरती हाणामारी पाहायला मिळाली इथं मात्र आपण पाहतोय गुरुनाथ ऑन फायर प्रेमनाथ यांना विचार करण्यास भाग पाडलेला आहे पुढील चेंडू या वेळेस अजून एक धमाका यस चेंडू सीमारेषे बाहेर गुल होतोय षटकारासाठी अतिशय दादागिरी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज यस आत्मिक समाधान निश्चित मिळेल या विजयानंतर आपण स्पर्धेमधून जरी बाहेर झालो असलं तरीही दाखवून देतोय
जिद्दी ने चिकाटी ने इतना मात्र अपन पाहू शकता खेल मैदान आत मधे 28 धावा षटकारांची हॅट्रिक होते काय पाण्यासारखं राहील। यस आता नितिन काय कान मंत्र देतो पाहूया। नितिनच्या बॅट मधून सुद्धा काही धावा बनल्या नाहीत आपण जर पाहायला गेले तर। यस प्रेमनाथ प्रेमनाथ आणि प्रेमनाथांना चिंतेचं वातावरण चिंतेचं सावट डोक्यावरती प्रेशर प्रेशर अँड प्रेशर अचूक टप्पा लाईन लेंथ हाताला भी लागेल परंतु गुरुनाथ मात्र अतिशय ताकदवार पटका खेचतोय। मधुकर यांनी 4 चौकार गुरुनाथ यांनी 2 षटकार अशा रीतीने 28 धावा धावपालिकावरती 42 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय। पुढील चेंडू या वेळेस कणखर फटका आहे लवंगांच्या रिझन मध्ये मिस फील्ड पाहायला मिळाला इथं मात्र थांबत नाही चेंडू जात सीमा पार लकीली येतोय चौकार। यस या वेळेस जाता जाता का होईना परंतु दाखवून दिले जाते की आम्ही या पद्धतीने खेळतोय पण सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं खेळ कुठेतरी कमी पाहायला मिळालं परंतु इथं मात्र खूप चांगली फलंदाजी 10 धावांची अजूनही गरज विजयासाठी। पुन्हा एकदा या वेळेस आपण पाहतोय सिंगल धाव घेतलेली आहे या एका धावेने धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोचते अजूनही 9 धावांची गरज आहे विजयासाठी 9 रन की जरूरत जितने के लिए 42 रन बनाने थे दूसरा ओवर चालू है और रन बहुत बन गए। या वेळेस खाली रिजन आहे पाहूया धीरज आहे त्या ठिकाणी परंतु यार एकच धाव घेतली जाते 34 धावा 34 अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे। अतिशय दमदार असरदार सुरुवात आपल्याला मधुकरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली त्यानंतर बरकरार ठेवत गुरुनाथ यांनी आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार अशी आतिषबाजी पाहायला मिळाली। या वेळेस सिंगल कंप्लीट केली जाते या वेळेस अजून एक धमाका यस सिक्सर यस
मैच फिनिश 42 धावा 10 फलका वरती क्या बात है दाखवून दिलेला आहे की आम्ही असं खेळू शकतोय परंतु सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी कमी पाहायला मिळत होती ती विजय होतोय सामना 42 धावा कंप्लीट सामना संपलेला आहे अजून खेळायचं आहे टाका त्याला 4-5 बॉल टाका हाऊस होऊ द्या टाका टाका चला अंजूर चला चला आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये